नंदुरबार येथील नगरपालिकेतर्फे अल्पदरात शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी नंदुरबार नगरपालिकेतर्फे शुद्ध पेयजल योजनेअंतर्गत अल्पदरात शुद्ध व थंड पाणी वाटप सेवेचा येथील सुभाष चौकात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या योजनेमध्ये नागरिकांना 1 रुपयात 1 लिटर, 5 रुपयात 9 लिटर, 10 रुपयात 18 लिटर तसेच कार्डद्वारे 12 रुपयात 20 लिटर पाणी नागरिकांना मिळणार असून या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचा मानस असून यासोबत एक फिरती मोबाईल व्हॅनद्वारे देखील शहरात नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे श्री रघुवंशी यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, अशोक राजपूत, नगरसेवक गजेंद्र शिंपी, प्रमोद शेवाळे, जगन माळी, मोहिनीराज राजपूत, संजय भदाने, माजी नगरसेवक किरण चौधरी, मोहित राजपूत, प्रताप राजपूत, चंदू पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते. शहादा येथील सुप्रकाश इंटरप्राइजेस यांच्या मार्फत ही सुविधा पुरवण्यात येत आहे. नव्याने सुरू करण्यात आलेलं पाण्याचं ATM संदर्भात आदरणीय चंदू भैया यांच्या नेतृत्वाखाली आज नवीन पाणकोळीसारखी सुरुवात झाली आहे. साधारण ह्या 5 वर्षापासून इथला प्रकल्प थांबलेला होता, परंतु चंदू भैयांनी निर्णय घेतला की बघ गेल्या टायमाला राहिलेला विषय होता मग त्याला स्थडीच लावावा म्हणून त्यांनी आज त्यांच्या हस्ते शुभ हस्ते त्यांचं उद्घाटन झालं आहे. मुळात हे ATMची एक संकल्पना अशी की याच्या पूर्वी आपल्याकडे म्हणजे साखरी नाक्याकडे आपण एक प्लॅन तयार केला आहे नगरपालिकेने आणि एक एजन्सी आहे त्या एजन्सीने की ते पाणी तिथं फिल्टरेशन होईल आणि त्याचे पूर्ण जो क्षारयुक्त पाणी कसं तयार करता येईल यासाठी आम्ही गुजरातशी टायअप केली. नंदुरबार आणि शहादा असं एकत्र येऊन त्याचं पाण्याचा नमुना घेतला. आज तिथे तुम्ही पाहिलं असेल तर तिथं फिल्टरेशन प्लॅनही बसवला आणि ह्या पाण्याचा म्हणजे विदाउट केमिकल विशेष म्हणजे मला यात उल्लेख असा करावा लागेल याच्यात कुठल्याही इतर जे पाणी थंड केलं जातं त्याच्यात केमिकल टाकलं जातं हे विदाउट केमिकल आहे म्हणजे शरीराला उत्तम म्हणजे कुठलाही प्रकारचा घटाला अथवा शारीरिक कुठलाही काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. म्हणून आज मंगळ बाजारमध्ये सुभाष चौकाचा आपला ह्या परिसरामध्ये हे ATM मशीन बसवलं आहे. 1 रुपयापासून 1 रुपयामध्ये 1 लिटर मिळेल, 10 रुपये जरी टाकले तर पूर्ण जार भरून मिळेल आणि या संदर्भात एक आपण जसं ATM कार्ड असतं त्या कार्ड पद्धतीने आपण एक कार्ड तयार केलेलं आहे नगरपालिकेने. हे कार्ड या कार्डमधनं व्यापाऱ्यांना दिलं जाईल. या कार्डाच्या माध्यमातून हे टाकलं की आपण याला रिचार्ज करा, याची किंमत 20 रुपये, पण जे रिचार्ज करू म्हणजे 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये जे व्हाउचर असेल त्या पद्धतीने केलं जाईल. आणि अजून एक नवा प्रश्न आलेला आहे की तुम्ही जो विचारला मला किंवा जे बंद पडलेले काय आहेत तर बंद नाही पडले, ते काही बिघाड झाला होता कारण की ते मोठ्या प्रमाणात ही 5x5 जे फक्त तर आता तहसीलदारजवळचे उदाहरणार्थ ते आता चंदूभाईने तो आदेशही काढलेला आहे बाहेर किंवा जिथं जिथं हे झालेलं आहे तो तिथं तातडीने काम करायचं आहे. म्हणून अशाच पद्धतीचं तर तहसील कार्यालयासमोर देखील जे बंद पडलेले ते उर्वरित सुरू करण्याची सूचना आदरणीय चंदूभाईंनी दिली. 2000 लिटरचं हे इथं पाण्याची टाकी आहे. आता ते आपली जी एक टाकी आहे म्हणजे आपण जो एजन्सीला दिलं आहे ते फिरतं राहणार आहे. आता समजा त्याच्यावर व्हॅल्यूम संगीत येईल, संगीत वाजलं की लोकांना कळेल की बा पाण्याचे आलेलं आहे, मग ते पाणी त्या लोकांना जे हवं असेल ते घेतील, त्यांना नसेल ते ATMनं घेतील. परंतु याच्यात जे पाणी टाकलं जाईल ती आमची जी गाडी येईल ती गाडी रोज याच्यात पाणी टाकेल, परंतु लागलेली इथली यंत्रणा अशी आहे की त्यांना कळेल की बा सदर पाणी संपलेलं आहे. म्हणून हे 2000 लिटरच्या पाण्याच्या टाक्या, त्यामुळे आमची नगरपालिका आणि एजन्सी असं एक संयुक्त एक पाण्याची टाकी गाडी तयार केलेली आहे.